नमस्कार शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण आलेलो पिंपळगाव मार्केटला आज टोमॅटो विकण्यासाठी. तुम्ही बघू शकता आवक पूर्णपणे कमी झालेली आहे, नॉर्मल पाऊस चालू झालेला होता जिमजिम. या ठिकाणी सध्या आपण जे काही आर्यमानची आज बघू शकता काय रेट आहे, या ठिकाणी आपला सावो आहे मित्रांनो घरचा आणि हा आर्यमान मिडियम माल आणलेला आहे. साधारणपणे आज रोज आपले 50 कॅरेट निघालेले आहे पूर्णपणे. आणि या ठिकाणी बघू शकता जे काही मुवमेंट कमी झालेली आहे. या ठिकाणी हा जो काय आर्यमान आहे मित्रांनो 550 रुपये मागितलेला आहे चांगल्या प्रमाणामध्ये, तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुम्हाला सांगतो अतिशय चांगल्या प्रमाणात माल आहे, साईज चांगल्या प्रमाणात झालेली आहे. आपण बघू शकता आजच्या रोजीला या गाडीतला माल आहे मित्रांनो 551 रुपये मागितलेला आहे. एक नंबर माल दिसतोय, हा पण आर्यमान माल आहे मित्रांनो. भरपूर जणांनी विचारलं, साधारणपणे आर्यमानच आलेला आपल्याला, अजून काही बाकीचे 20, 48, 20, 15, 17 तर बघायला भेटला नाही. आपला जो काही माल आहे मित्रांनो तो आपण दिला होता 591 रुपयाने. थोडी खडखड झालेली त्या मालाविषयी तुम्हाला पुढे दाखवतो. मागच्या वेळेस आपण या ठिकाणी काका नावाने आडत मित्रांनो त्या ठिकाणी खाली केला होता. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता जिमजिम पाऊस चालू झालेला होता आणि हा आडतीत आपण आलेलो आहे आणि आपला माल हा खाली गेलेला आहे. साधारणपणे मित्रांनो आजच्या रोजीला 49 कॅरेट मोठे निघाले होते सावचे आणि 585 रुपयांनी खाली गेलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मित्रांनो जे काही 49 कॅरेट 585 आणि जी काही एकच गोल्टी निघालेली होती ती एक गोल्टी आपण 171 रुपयांनी खाली गेलेली आहे. तर अशा पद्धतीने आजचं मार्केट होतं मित्रांनो. साधारणपणे तुम्हाला सांगतो जे काही मार्केट वाढण्याची शक्यता आहे एवढ्या 8 दिवसामध्ये, जेणेकरून पाऊस चांगल्या प्रमाणात झाला तर आपलं मार्केट अजून 100 ते 200 रुपयांनी अजून वाढू शकतं. आजच्या रोजीला जे काही आर्यमानचे भाव आहे मित्रांनो, साधारणपणे आर्यमान 500 ते 550, 570, 80 रुपयापर्यंत विकलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो सावं विकलेलं आहे 500 ते 600 रुपयापर्यंत सावं विकलेलं आहे. आणि तुम्हाला सांगतो जी काही आर्यमानची गोल्टी ती विकलेली आहे 100 रुपये ते 250 रुपयापर्यंत. त्याच्यानंतर लाल विकलेला आहे आपल्याला 200 ते 300 रुपयापर्यंत. अशा प्रकारे आजच्या रोजीला पिंपळगाव मार्केटचा 18 ऑगस्टाची रेट आहे.